मी संदीप गोखले फ्रॉम गोखले ऑटोमेशन. बेसिकली वी आर इनटू इंडस्ट्रियल ऑटोमेशन प्रोजेक्ट्स फॉर इलेक्ट्रिकल पावर, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, आईटी ऑटोमेशन, स्पेशल पर्पज मशीन ऑटोमेशन. 2019 ही कंपनी आम्ही चालू केली आहे गोखले ऑटोमेशन या नावाने. सध्या कंपनीमध्ये 2 एम्प्लॉईज काम करतात इंस्ट्रुमेंटेशन बॅकग्राऊंडचे. आमचं मेन कार्यक्षेत्र म्हणजे ऑटोमेशन फॉर आमचे जे मेन क्लायंट्स आहेत ते सेंचुरी रेऑन, आदित्य बिर्ला ग्रुप, रमाडा ग्रुप ऑफ हॉटेल्स, देन ICTT कोचीन पोर्ट, एंटेलेक इलेक्ट्रिकल्स, हे आमचे मेन क्लायंट्स आहेत. कामाचं स्वरूप म्हणजे आम्ही बेसिकली ऑटोमेशन प्रोजेक्ट्स करतो. म्हणजे मॅन्युअली जी गोष्ट कुठली चालते ती ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक आणि सॉफ्टवेअरच्या सहाय्याने करणं, त्याचं डिझाईन करणं, दॅट इज अवर कोर एरिया ऑफ वर्किंग. लॉंग टर्म गोल ऑफ कंपनी इज आय हॅव गॉट अ ड्रीम ऑफ स्टार्टिंग सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर इंडस्ट्रियल ऑटोमेशन. म्हणजे सध्या जे इंडस्ट्रियल ऑटोमेशन सेक्टरमध्ये जे आपण शाळा कॉलेजमध्ये शिकून येतो आणि प्रॅक्टिकल चॅलेंजेस, यातला जो डिफरन्स आहे तो एलिमिनेट करण्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज स्टुडंट्सना आणि इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना इम्पार्ट करणं आणि त्यांच्यासाठी तो लॉन्चिंग प्लॅटफॉर्म निर्माण करणं. सो सेंटर ऑफ एक्सिलन्स अक्रॉस महाराष्ट्र, अक्रॉस इंडिया अँड अक्रॉस द ग्लोब, दॅट इज अवर लॉंग टर्म गोल. अँड वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड वर्किंग ऑन द डॉक्युमेंटेशन पार्ट ऑफ इट. त्यामुळे लवकरच आम्ही त्याचं फर्स्ट मॉडेल सेंटर चालू करू. या बेसिकली मी इंडस्ट्रियल ऑटोमेशन सेक्टरमध्ये साधारण गेली 22 वर्ष आहे आणि बिझनेस एक्सपिरियन्स अराउंड 15 ते 16 वर्षाचा आहे. सो एक इन जनरल ह्या प्रवासात जाणवलेली एक गोष्ट आहे की यू हॅव टू मेंटेन द क्वालिटी. तुमची क्वालिटी, ट्रान्सपरन्सी आणि प्रामाणिकपणा हे 3 गुण जर का तुमच्याकडे असतील तर तुम्हाला उद्योगात यशस्वी व्हायला ॲब्सोल्युटली कुठलंही हर्डल असणार नाही आहे. दीज आर व्हेरी सिम्पल फॅक्ट्स ज्या ऑलरेडी आपल्याला लहानपणापासून शिकवलेल्या आहेत, पण परत एकदा मी या हायलाईट करतो. ह्या 3 गोष्टींच्या जोरावरती यू कॅन अचीव एनी ड्रीम्स. दैनिक मुंबई तरुण भारतचा हा जो वेल्थ क्रिएटर उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. ह्या निमित्ताने तुम्ही हा जो उद्योजकांच्या मुलाखती घेऊन त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती एकत्र करण्याचा जो प्रयत्न आहे, त्याच्यामुळे उद्योजकांच्या येणाऱ्या काही अडचणी असतील किंवा त्यांची काही सजेशन्स असतील, तर ही सगळी एका प्लॅटफॉर्मवरती आल्यामुळे नक्कीच त्याचा चांगला तोड निघू शकेल आणि एक लॉंग रनमध्ये हे एक ॲज ॲन असोसिएशन वर्क होऊन ओवरऑल उद्योजकांना तर याचा फायदा होईलच, पण त्याच्याबरोबर ग्राहकांनाही चांगली बेटर क्वालिटी वगैरे ह्या गोष्टींचा फायदा होऊन ओवरऑल उद्योजकता वाढीस नक्कीच हा उपक्रम मदत करेल असं वाटतं आहे.